आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये मराठी प्रेक्षकांमध्ये देखील ABP माझा न्यूज चॅनलनं लोकप्रियतेचं शिखर देखील गाठलेलं आहे. आणि आजच्या सोशल मीडियाच्या धामधुमीत देखील आपलं स्थान अव्वल राखण्याचं काम देखील केलेलं आहे. आणि त्यांची विश्वासार्हता देखील त्यांनी टिकवली आहे, वाढवली आहे, असं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो. मला वाटतं ABP माझ्याच्या वतीने पर्यावरण पुरस्कार देखील आपण आपल्या ABP माझ्याच्या वतीने देतो. आपण शौर्य पुरस्कार, विघ्नहर्ता पुरस्कार मी आलो होतो त्यावेळेस, आणि त्याही वेळेस बघितलं की अतिशय अगदी पडद्यामागे प्रसिद्धीपासून खूप दूर असलेली व्यक्तिमत्व ज्यांनी अतिशय संकट काळामध्ये, आपत्तीमध्ये, पूर परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं, अशा लोकांचं देखील त्यावेळी सन्मान त्या कार्यक्रमात झाला होता. आणि आज देखील आपण पाहतोय की विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं ज्यांनी काम केलं आहे त्या सर्वांचा या ठिकाणी गौरव झालेला. यामध्ये डॉक्टर संजय ओक आहेत, त्यांनी कोविड काळामध्ये खूप चांगलं काम केलं. आणि सर्वांनीच आपापल्या परीने कोविडमध्ये, मग डॉक्टर असतील, स्टाफ असतील, नर्सेस असतील, अगदी पोलीस असतील, सगळ्यांनीच, NGO असतील, ABP माझाचा मोठा सहभाग त्याच्यामध्ये होता, सगळेजण आपापल्या परीने काम करत होते. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी झालाय. टास्क फोर्समध्ये त्यांची जबाबदारी मोठी होती. विलास शिंदे आहेत, त्यांनी शेतीमध्ये चांगलं काम केलंय. जादूगार होते, त्यांनी जादू चांगली दाखवली इकडे. आणि आम्ही आपल्याला भेटणार आहे मग. अमृता सुभाषजी असतील, आशुतोष कोतवाल असतील, आणि सिने अभिनेते रितेश देशमुखजी असतील, सुरेश तळवळकर असतील, राणी, डॉक्टर राणी बंग ज्यांनी गडचिरोलीमध्ये खूप काम चांगलं करतात त्या, आणि अशोक सराफ, अशोक मामा आमचे लोकप्रिय, मी पण त्यांचा फॅन आहे. 75 वर्ष झाली आहे पण अगदी तरुणाला लाजवील असं त्यांचं काम आहे. आणि अशा मोठ्या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आज ABP माझाच्या वतीने माझा सन्मानमध्ये गौरव झालेला आहे. मी त्या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत, त्याचा देखील नक्कीच आपण विचार करू.